आजच्या पवित्र निसाचे हेतू पुढील प्रमाणे येशू आणि मावलेचे आभार मानण्यासाठी देणार संगीता नेल्सन कोळी, येशूचे आणि पवित्र मरीचे आभार मानण्यासाठी देणार जॉर्जिना अँड्रो मकमाना, लिंडा जॉर्ज मिरांडा यांच्या आत्म्यासाठी देणार जॉर्जिना अँड्रो मकमाना, लिंडा जॉर्ज मिरांडा यांच्या आत्म्यासाठी देणार सावियो जॉर्ज मिरांडा, अंजली व कार्लोस डिसोदा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, लिडिया फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार बेरल अग्नेलो डिसोदा, कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार वनिता नरेंद्र कोळी, कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी त्याचप्रमाणे कामधंद्यावर आशीर्वाद द्यावा म्हणून देणार सौरव ऋषभ आणि मरिया अंतोन कोळी, येशू व मरियेचे आभार मानण्यासाठी देणार संगीता नेल्सन कोळी, माऊलीचे आभार मानण्यासाठी आणि चांगलं आरोग्य मिळावं म्हणून देणार सुगंधा डेनिस फर्नांडिस, नरेंद्र कोळी आजारातून बरे झाल्याबद्दल येशूचे आणि पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार वनिता नरेंद्र कोळी, नरेंद्र कोळी यांच्या आत्म्यासाठी देणार नरेंद्र कोळी यांच्या आधारपणा त्यांनी मदत केली त्यांच्यावर आवडीचा भरपूर आशीर्वाद असा म्हणून देणार वनिता नरेंद्र कोळी, बाळंतपण सुखरूप झाल्याबद्दल येशूचे आणि मरियेचे आभार मानण्यासाठी देणार वनिता नरेंद्र कोळी, डॉक्टर जुझीन व जसिंता यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रभू येशूचे आणि पवित्र मरियेचे व संत अंतोनीचे आभार मानण्यासाठी देणार मेरी मॉरिस फर्नांडिस, बाळंतपण सुखरूप झाल्याबद्दल मरियेचे आभार मानण्यासाठी देणार आविंका गौरव कोळी, येशू व मरिया मातेकडे फादर मार्शल यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना देणार सॅमसन कोळी व कुटुंबीय, येशू व मरिया मातेचे आभार मानण्यासाठी देणार क्रिस व सिल्विया कोळी, फादर मार्शल यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना देणार पॅरिस काउन्सिलचे सर्व सभासद, येशू आणि पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार व्हिक्टोरिया पॉली फर्नांडिस, रिटा आणि लॉरेन्स मेनेजेस यांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा मिस्किटा, वेलंटन आणि मिस्किटा कुटुंबातील महत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा मिस्किटा, जोसेफ आणि मिरांडा कुटुंबातील महत व्यक्तींच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा मिस्किटा, मायकल जॉन आणि जोहाना आणि पीटर फोन्सेका यांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा मिस्किटा, विल्सन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा मिस्किटा, जोकिन रिटा डिसोजा आणि ॲन स्वामी यांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा मिस्किटा, फादर मार्शल लोपेज यांच्या चांगल्या आरोग्यासाठी देणार फर्डी डिसोजा, त्याचप्रमाणे आजची ही पवित्र मिसा सर्व धर्मगुरूंसाठी आपण अर्पण करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ता काही जमलेल्या माझ्या प्रिय बंधून आणि भगिनीनो, आजचा दिवस सर्व धर्मप्रांतीय धर्मगुरूंसाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा दिवस आहे. आज आपल्या मुंबई सर्वधर्म प्रांतामध्ये आपण बियाणी रविवार साजरा करतो. संत जॉन मारी बियाणी हा
धर्म प्रांतीय धर्मगुरूंचा आश्रय जाता आणि म्हणूनच हा सोहळा आज मुंबई सर्वधर्म प्रांतामध्ये साजरा केला जात आहे। आजच्या दिवशी धर्मगुरूंसाठी प्रार्थना करणं उचित आहे। धर्मगुरू शिवाय आपल्या जीवनाचं पान देखील हालत नाही। आपण ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेला आपली गर्भार माता धर्मगुरूकडे धाव घेते आणि धर्मगुरूला विनंती करते, माझ्या उदरात वाढत असलेल्या बाळासाठी प्रार्थना करा। त्यानंतर बाळाचा जन्म होतो, मग त्या बाळाचं बॅप्टिझम, त्या बाळाचं फर्स्ट होली कम्युनियन, त्याचं कन्फर्मेशन, त्या बाळाचं लग्न, त्याचं संडे स्कूल, त्याचं विविध प्रकारचं कॅथलिक फॉर्मेशन, हे सर्व धर्मगुरु करत असतात। आणि मग लग्न झाल्यानंतर त्याला जी बाळ होतात त्यांच्या देखील संपूर्ण हे सायकल धर्मगुरू पूर्ण करत असतात। आणि शेवटी वृद्ध झाल्यानंतर त्या माणसाला मरण आल्यानंतर त्या माणसाला उरण्यासाठी देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील धर्मगुरूचीच गरज भासते। त्यानंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याला सातव्याची निस्सा, महिन्याची निस्सा, सहा महिन्याची निस्सा, वर्षाची निस्सा यासाठी देखील धर्मगुरूच लागतात। आणि म्हणूनच मी म्हणतो की धर्मगुरू शिवाय आपल्या जीवनाचं पान देखील हलत नाही। असे हे धर्मगुरू ख्रिस्ती माणसाला मिळालेली परमेश्वराची महान देणगी आहे। आज धर्मगुरूची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि म्हणून आपल्याकडे जे धर्मगुरू आहेत त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि नव्याने नवीन धर्मगुरू व्हावेत म्हणून आपण नवीन कामगारांसाठी, तरुण तरुणींसाठी प्रार्थना करायला पाहिजे। आजच्या पवित्र मिसामध्ये आपण आपल्या पॅरिश प्रीस्टसाठी प्रार्थना करूया आणि जे कोणी धर्मगुरू आपल्या जीवनामध्ये होऊन गेले त्या धर्मगुरूंची आजच्या पवित्र मिसामध्ये विशेष आठवण करूया। आपल्या हातून धर्मगुरू बाबत काही पाप घडली असतील, त्यांची टीका केली असेल, बदनामी केली असेल, त्यांना मारहाण केली असेल, त्यांच्यावरती खोटे आरोप लावले असतील, आपल्या हातून त्यांचा अपमान झाला असेल, या सर्व पापाबद्दल आपण परमेश्वराकडे क्षमा मागूया। आणि प्रथम धर्मगुरु येशूने आपल्यावरती करुणा करावी, दया करावी म्हणून आपण थोड्या वेळ शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया। सर्व शक्तिमान परमेश्वरा, क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेव।
अपन प्रार्थना कर लिया। हे सनातन व सर्वोत्तम बापा, आमच्या निर्मात्या व मार्गदर्शका, आमच्या अगदी जवळ राहा आणि तुझे सवन करणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक। आमच्या पापांची क्षमा कर व आम्हाला पुन्हा जीवन मिळवून दे। तुझ्या प्रेमात आम्हाला कायम ठेव। ही प्रार्थना मी तुझ्या रूप पवित्र आत्म्याच्या ऐक्या। सर्व काळ जिवंत राहणारा आणि राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। आमेन। राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन। एलिया स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका प्रथमाच्या जुळूक पाकली जाऊन बसला। आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर। मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही। मग तो प्रथमाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला। तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ हे खा। त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकरी आणि पाण्याची एक सुराई आपल्या उशाशी ठेवली आहे, असे त्यास दृष्टीस पडले। तो खाऊन घेऊन पुन्हा झोपे गेला। परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करायचा आहे। त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले। त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस आणि 40 रात्र चालत जाऊन तो देवाचा डोंगर हेरो येथे पोचला। हा प्रभूचा शब्द आहे। Thank you.
देवाचा डोंगर होरे येथे ते पोचल्या पोचेपर्यंत अन्नाचा बलावर चालत गेला. ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली त्याप्रमाणे तुम्हीही प्रीती चालाव. पौलाचे 21 पत्र यातून घेतलेले अट्टे दुसरे पवित्र वाक्य. देवाच्या पवित्र आज्ञाला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुंद्रित झाला. सर्व प्रकारचे कडूपणा, संताप, क्रोध, गलबला आणि निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येव. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी आणि कनवालू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ताई तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिलावा म्हणून स्वतःला अपनाकरिता अर्पण आणि यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. हा प्रभूचा शब्द आहे. ज्याचे आई बाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफचा पुत्र येशू आहे ना. तर मग मी स्वर्गातून उतरतो आहे असे आता तो कसे म्हणतो? येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटच्या दिवशी मी उठवीन. संदेशांच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले नाही, पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही. जो देवापासून आहे
त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मी जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मांना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. त्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून जगाच्या जीवनासाठी आहे. प्रभुते हे शुभ वर्तमान. माझ्या प्रिय बंधुना आणि भगिनीनो, आजचं प्रवचन हे कम्युनियन झाल्यानंतर देण्यात येईल, कारण आज आपण बियाणी रविवार साजरा करतो आणि म्हणूनच आता प्रवचन होणार नाही. तर आता आपण उभे राहूया आणि आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचे परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करूया. आपले उत्तर गायनामध्ये असेल, करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना. सर्व धर्मगुरु सर्व धर्म भगिनी यांना परमेश्वराची स्वार्था सर्व जगभर पसरण्यासाठी व त्यांच्या हातून प्रामाणिकपणे प्रेषित कार्य घडण्यासाठी परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावे म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद आरोग्य मिळावे म्हणून आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करूया.
आपल्या प्रदेशात यांच्या प्रेरणेने आजच्या तरुण पिढीला सत्याच्या व प्रेमाचा दिव्य प्रकाश मिळावा, त्यांच्यामध्ये सेवेची भावना निर्माण होऊन अधिकाधिक तरुणांनी धर्मगुरु होण्यासाठी पुढे यावे म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद ख्रिस्ताच्या प्रेमाने प्रेरित होऊन ख्रिस्त सभेचा क्रूस वाहत असताना इहलोक सोडून गेलेल्या सर्व धर्मगुरूंच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद आपले डोळे बंद करा, माना नम्रतेने खाली वाकवा, आपले हात जोडा आणि ज्या धर्मगुरु बरोबर आपले विविध प्रकारे संबंध आलेले आहेत, त्यांनी आपल्याला विविध प्रकारचे संस्कार दिलेले आहेत, त्या धर्मगुरूंची प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. ते हयात असतील तर त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा, आणि जर ते मरण पावले असतील तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा. जे धर्मगुरु विविध कारणांसाठी खोट्या आरोपाखाली तुरुंगामध्ये आहेत, त्यांची आठवण करा. जे धर्मगुरु मिशन मध्ये जंगलामध्ये जेथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत अशा दुर्गम भागामध्ये काम करत आहेत, त्यांच्या मिशन कार्यासाठी प्रार्थना करा. ज्या धर्मगुरूंची बदनामी केली जात आहे, त्यांच्यावरती खोटे आरोप ठेवले जात आहे, त्यांना मारहाण केली जात आहे, त्यांच्यावरती हल्ले होत आहेत, अशा सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना करा. धर्मगुरु पदांसाठी शिक्षण घेणारे सेमिनरीतले सर्व ब्रदर्स, त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करा. जे उपधर्मगुरु आहेत त्याचप्रमाणे लग्न झालेले प्रापंचिक, जे पर्मनंट डिकन आहेत, त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करा. कामाच्या बोजामुळे त्रासामुळे आणि बदनामी सहन न झाल्यामुळे अनेक धर्मगुरु आज सोडून गेलेले आहेत. काही जण एकाकी जीवन जगत आहेत तर काही जणांनी संसार थाटलेले आहेत. असे हे सर्व धर्मगुरु धर्मगुरूच आहेत,
त्यांची देखील आठवण करा आणि त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करा। पॅरिशमध्ये एकाकी जीवन जगणारे धर्मगुरु कामाच्या भाराखाली वाकलेले धर्मगुरु वृद्ध धर्मगुरु क्लर्जी होम मध्ये खाटेला खिळलेले धर्मगुरु आजारी धर्मगुरु आयसीयू मध्ये किंवा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेले धर्मगुरु हरवलेले धर्मगुरु किंवा ज्यांना किडनॅप केलेला आहे असे धर्मगुरु अज्ञानवासामध्ये असलेले धर्मगुरु कार्य करणारे परंतु कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे निराश झालेले धर्मगुरु अशा सर्व धर्मगुरूंची आठवण करा। एका धर्मगुरूचा अपमान म्हणजेच ख्रिस्ताचा अपमान, कारण ख्रिस्त हा प्रथम धर्मगुरू होता, ते आपल्या लक्षात आले म्हणून प्रार्थना करा। आपल्या घरामध्ये भेटीला आलेले आपल्या घराला ज्या धर्मगुरूचे पाय लागले अशा सर्व धर्मगुरूंची आठवण करा। ज्या धर्मगुरूचा पवित्र स्पर्श आपल्या शरीराला झाला, ज्या धर्मगुरूचा पवित्र स्पर्श ज्या धर्मगुरूच्या हातांचा पवित्र स्पर्श आपल्या डोक्याला झाला, त्याने आपल्यावरती प्रार्थना केली, त्यांची आठवण करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा। आपले पोप फ्रान्सिस, कार्डिनल ऑस्बर्न ग्रेशियस, बिशप पर्सिवल, बिशप मॅग्नेलो, बिशप डॉमिनिक सावियो, बिशप जॉन, बिशप ऑल्विन, बिशप बार्थोल बरेटो यांची देखील विशेष प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा। आपल्या पॅरिशमधील आपल्या कुटुंबातील अनेक तरुण तरुणींना धर्मगुरु होता यावं, ख्रिस्ताने त्यांना आचरण द्यावं, निमंत्रण द्यावं आणि या जगाच्या मोहपाशाला मागे सारून आजच्या युगातील तरुण तरुणींनी ख्रिस्ताच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी पुढे यावं म्हणून कामगारांसाठी प्रार्थना करा। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू परमेश्वरा, या मोहमयी जगामध्ये आजचा धर्मगुरु भरडला जात आहे आणि विविध प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडत आहे, त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याचं दान दे, त्यांचा तू सांभाळ कर आणि तुझ्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी तू नवीन कामगारांना पाठवून दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो।
तुझे आभार मानवे व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले
तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चा. आम्ही तुला जीवनदायी ठाकर व हा कारणदायक प्याला अर्पण करतो व तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरु स्वामी ऑस्बर्न ग्रेशियस, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताना विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. अम्मा सर्वा व दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून त्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटे करी कर. त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. येशूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया. सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. त्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. Thank you.
पहिला धर्मगुरु ज्याने माडीवरच्या खोलीमध्ये पहिलीच पवित्र मिसा आपल्या शिष्यांसोबत अर्पण केली आणि धर्मगुरु पदाची स्थापना केली आणि त्यानंतर हे धर्मगुरु पद 12 शिष्यांना प्राप्त झालं आणि तेथून ते आज माझ्यापर्यंत पोहोचलं। तेच हे देवाचे कोकरू, जगाची पापे हरण करणारे हे देवाचे कोकरू पहा, या कोकराच्या घोषणास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु, या ख्रिस्त शरीर संस्काराद्वारे आमचे तारण कर आणि तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेशी आम्हाला एकनिष्ठ ठेव। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। कृपया बसून घ्या। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण वियानी रविवार साजरा करत आहोत। त्यानिमित्ताने
संत जॉन मालवियानी त्यांच्या जीवनावरती प्रकाश टाकणारे एक छोटेखानी असं प्रवचन आपल्या पॅरिस काउन्सिलचे उपाध्यक्ष श्री डॉमिनिक कोडी आता आपल्या समोर देतील, ते आपल्याला याबाबत प्रबोधन करतील। तर प्रमुख धर्मगुरु म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना पाचारण करतो की त्यांनी संत जॉन मालवियानी यांच्या जीवनावरती प्रकाश झोत टाकावा। ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनी, आज ख्रिस्तसभा अखंड जगभर सतत धर्मगुरूंसाठी मध्यस्थी करणारे आणि धर्मगुरूंचे आश्रयदाते संत जॉन मालवियानी यांचा सण आपण साजरा करीत आहोत। संत जॉन मालवियानी यांचा जन्म 1786 साली फ्रान्समध्ये झाला। जर थोडी इतिहासाची पानं आपण उलटून पाहिली तर मला वाटते त्यावेळेस फ्रान्समध्ये राज्यक्रांतीचे दिवस होते आणि नेपोलियन बोनापार्ट आणि साम्यवादी यांच्या चळवळी चालू होत्या आणि त्यामध्ये एक विशिष्ट असा तणाव आणि संघर्ष सुरू होता। तेव्हा राजेशाही, सरंजामशाही आणि आध्यात्मिकता जोपासणारे लोक यांच्या विरुद्ध साम्यवाद्यांनी बंड केलं आणि त्यामुळे जेव्हा फादर जॉन मालवियानी यांचं शिक्षण घेण्याचं वय होतं तेव्हा ते पूर्णपणे शिक्षण घेऊ शकले नाही आणि त्यांचं शिक्षण हे प्राथमिक शिक्षकाप्रमाणेच राहिलं आणि तेवढंच ते शिकू शकले, पुढचं शिक्षण त्यांना यामुळे घेता आलं नाही। कारण त्यावेळेस जशी आजची कोरोनाची परिस्थिती आहे तशी जनसामान्यांना उघडपणे गर्दी करून सार्वजनिक समारंभ करता येत नव्हते आणि गर्दी करून संचार करू शकत नव्हते, त्यामध्ये धर्म मंदिरं बंद, शैक्षणिक संस्था बंद, यामुळे त्यांचे शिक्षण हे अपुरे राहिले। त्यांनी त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षी प्रथम पवित्र ख्रिस्त प्रसाद ग्रहण केला, ते पण एका शेतामध्ये भाताच्या गंजीच्या आड सर्व मुलांसमवेत त्यांना तो देण्यात आला। त्यांची धर्मगुरू बनण्याची प्रखर इच्छा पाहिली, ते सेमिनारीत पुढे जाऊन सहभागी झाले आणि तेथे त्यांच्या अर्धवट सुटलेल्या शिक्षणामुळे त्यांना भरपूर अडीअडचणींना तोंड द्यावे लागले। केवळ त्यांच्या आध्यात्मिक सल्लागारांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या सूचनेवरून वैयक्तिक प्रार्थना व श्रद्धेच्या बाबतीत त्यांनी आध्यात्मिकची गाठलेली उंची त्या आधारे त्यांना दीर्घकाळ अपेक्षित असलेले धर्मगुरुपद 1815 साली त्यांना प्राप्त झाले। 3 वर्षानंतर त्यांना अर्स गावी पाठवण्यात आले। त्यावेळी अर्स या खेड्यामध्ये नैतिकता आणि सामाजिकदृष्ट्या फारच मागासलेले धर्मग्राम होते। व्यसनाधीनता, नाचगाणे, स्वैराचार यामुळे तेथील लोक कॅथलिक श्रद्धेपासून फारच दूर गेले होते।
तेव्हा प्रथम त्यांना आज गावचं धर्म मंदिराचा पत्ता माहिती नव्हता. तेव्हा ते आज गावी आले तेव्हा एका मुलाला सहजच धर्म मंदिराचा पत्ता विचारत असताना त्या मुलाने प्रतिप्रश्न केला, जर मी तुम्हाला धर्म मंदिराचा पत्ता सांगितला किंवा तिथे नेऊन सोडले तर तुम्ही मला काय द्याल? तर ते म्हणाले, मी तुला स्वर्गाच्या राजाकडे जाणारा मार्ग दाखवतो. आणि मग तिथे पोहोचले. आधीच साम्यवाद्यांच्या भयामुळे आणि चालू असलेल्या संघर्षामुळे ते धर्म मंदिर बंद अवस्थेत होते, त्याची अतिशय जीर्ण अवस्था झाली होती. फादरांनी पहिल्याच दिवशी तिकडे पोहोचल्यानंतर ते साफसूफ केले, स्वच्छ केले आणि ज्या दिवशी ते पोहोचले त्या दिवशी दिवसभर त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी श्रद्धा बांधणीच्या कार्यासाठी दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात केली. गावभर फिरू लागले. गोर गरीब आणि पददलितांसाठी त्यांनी प्रार्थना केली आणि आजारी लोकांसाठी सुद्धा त्यांनी प्रार्थना करून तासन तास ते संक्रामितासमोर गुडघ्यावर बसून प्रार्थना करू लागले. आपल्या प्रवचनाद्वारे ते पवित्र कॅथलिक ख्रिस्ती जीवनांचे पालन कसे करावे हे ते लोकांना पटवून देऊ लागले. तसेच त्यांनी अनाथ मुलींसाठी ला प्रोविडेन्स नावाची एक वसतिगृह सुरू केले. लोकांच्या आध्यात्मिक जडण घडण्यासाठी त्यांनी अतिपवित्र सांक्रामिकांसाठी एक संघ सुरू केला. प्रायश्चित संस्कार स्वीकारणाऱ्या प्रत्येक भाविकांना त्यांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्यामध्ये जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगतात त्यांना परमेश्वर आपला मार्ग व शहाणपण प्रकट करीत असतो. त्यामुळे बऱ्याच अडाणी लोकांना ज्ञानी व विचारवंत लोकांपेक्षा सहज व चांगले जीवन जगताना आपण पाहतो. तसेच देवाने त्यांना विशिष्ट असे दान दिले होते. ते म्हणजे एखादा प्रायश्चित घेण्याकरता आलेला भाविक जर आपले पाप लपवत असेल किंवा एखाद्या वेळेस तो चुकून विसरला असेल तर ते त्यांना आठवण करून देत असते. त्यांच्या एवढ्या अथक परिश्रमाने पूर्ण आज धर्मक्रमाचा त्यांनी कायापालट केला. लोकांची नैतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगती केली. त्यामुळे फादर जॉन मारी वियानी यांची कीर्ती ऐकून संपूर्ण युरोपातील लोक आज गावी येऊ लागले. फादर जॉन मारी वियानी हे दिवसाला 14 ते 18 तास प्रायश्चित सहकार देण्यासाठी लोकांसाठी बसत असतात. कधी कधी तर ते रात्री 1 वाजेपर्यंत सुद्धा बसत असतात. तब्बल 20 वर्ष त्यांनी जवळजवळ 20 लाख लोकांना प्रायश्चित संस्कार दिला असावा. त्यात सर्व स्तरातील लोक होते, कार्डिनल, बिशप, धर्मगुरु, व्रतस्थ तसेच सामान्य जनता अशा सर्व स्तरातील लोकांचा समावेश होता. उत्साह, बळकट, सात्विकता, नम्रता, सहनशीलता आणि गरीब व बददलितांचे सेवेचे व्रत अशा विविध गुणांनी संपन्न असलेल्या फादर जॉन मारी वियानी यांनी 40 वर्षे केवळ उकळलेले बटाटे अन्न म्हणून सेवन केले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभेच्या शत्रूंशी झुंजणे फक्त आध्यात्मिक नाही तर सामाजिक कार्यासाठी देखील त्यांच्या या सेवाकार्यामुळे पवित्र ख्रिस्त सभेने त्यांच्या हयातीत त्यांचा सन्मान केला. या काळी अनेक विचारवंत संत फ्रान्समध्ये होते, जसे काय संत थॉमस अक्वायन्स त्यांच्या श्रेणीत येऊन त्यांना ख्रिस्त सभेने बसवले. फ्रेंच सरकारच्या नंतर आध्यात्मिकतेच्या विषयावर त्यांची चूक कळून आली. तत्कालीन सरकारने त्यांना
ए नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा मानाचा किताब देऊन त्यांना गौरवले. फादर जॉन मारी वियानी यांची 4 ऑगस्ट 1859 रोजी प्राणज्योत मावळली. पोप पायस 11 यांनी इ.स. 1925 साली त्यांना पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभेचा संत म्हणून सन्मानित केले. आपल्या पॅरिशमध्ये 1852 पासून जवळजवळ 49 पॅरिश प्रेस होऊन गेले, जे धर्मगुरू म्हणून निवासस्थानी राहतात. आणि 50वे फादर रेव्हरन मार्शल लोपेस व इतर सर्व धर्मगुरूंना याच संत मारी जॉन मारी वियानी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे हे विचार मी समर्पित करतो. त्याचबरोबर आता थोड्याच वेळात पॉली जे फर्नांडिस आणि रवी जे फर्नांडिस हे येऊन फादरांविषयी जे त्यांनी गाणं लिहिलेलं आहे ते इथे प्रदर्शित करते. सामान्य काळातील 19वा रविवार काही सूचना पुढील प्रमाणे. माझ्या प्रिय बंधून आणि भगिनींनो, आज बियाणी रविवार साजरा करत असताना आपण सर्वांनी धर्मगुरूंसाठी पवित्र निस्सा अर्पण केली, त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि विशेष म्हणजे आपल्या पॅरिसचे पॅरिस काउन्सिलचे उपाध्यक्ष श्री डॉमिनिक पोळी ह्यांनी धर्मगुरू म्हणून संत जॉन मारी वियानी ह्यांच्या जीवनावरती सुंदर असा प्रकाश टाकला आणि आपल्याला त्यांची चांगली ओळख करून दिली. त्याबद्दल सर्व पॅरिशनरच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे आता शेवटचं गीत झाल्यानंतर श्री लवी आणि श्री पॉली हे ईस्ट इंडियन भाषेमधून त्यांनी धर्मगुरूच्या जीवनावरती गीत रचलेलं आहे ते इथे सादर करते. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आजच्या पवित्र मिसाचं सुंदर आयोजन आपल्या पॅरिस काउन्सिलच्या सर्व सभासदांनी केलं, त्यांचे आभार. त्याचप्रमाणे गायन मंडळ आणि इतर सर्व टेक्निशियन यांनी ती मला मदत केली पवित्र मिस्सामध्ये, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येणारा रविवार हा स्वर्ग राणीचा रविवार म्हणजेच पवित्र मरियेला स्वर्गात घेतल्याचा सोहळा आपण साजरा करतो आणि आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. कोणत्याही प्रकारचं ध्वजवंदन त्या दिवशी होणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की सध्या आपण पॅन्डेमिक पिरियडमध्ये आहोत. परंतु 15 ऑगस्टची मिस्सा ही 14 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता शूट केली जाईल आणि ही मिस्सा खास मिस्सा म्हणजे सर्व भाषेतून मिस्सा अर्पण केली जाईल. या पवित्र मिस्सामध्ये अनेक लोकांना सहभाग घेता येईल, परंतु त्यांनी कृपा करून मला पहिल्याप्रथम फोन करायचा आणि सांगायचं, कारण काहीच लोकांना त्यामध्ये सहभाग दिला जाईल. 15 ऑगस्टच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्या पॅरिशमधील सर्व युवकांसाठी माझा टॉक असेल, एक भाषण असेल. तर ह्या सभेसाठी ह्या मेळाव्यासाठी पॅरिशमधील सर्व युवकांनी, जे युवक
अकरावी पासून म्हणजे अकरावीच्या वर्षात शिकत आहेत आणि जोपर्यंत त्यांचं लग्न झालं नाही अशा सर्व युवकांनी त्या युवकांसाठी हे भाषण अत्यंत महत्त्वाचं आहे. तर पॅरिसमधील अकरावी पासून शिकत असलेल्या आणि कामावर जाणाऱ्या सर्व युवक युवतींनी ही सभा अटेंड करावी आणि काहीतरी आपल्या पत्रामध्ये पाठवून घ्यावं अशी कळकळीची आणि नम्र विनंती मी आपल्या पुरंधर्म ग्रामातील सर्व युवकांना करत आहे. त्या संधीचा योग्य लाभ घ्यावा ही विनंती. प्रिय बंधूनो आणि भगिनीनो, आपल्या चापलचं सिलिंग कोसळलेलं आहे आणि पत्र्याचं सर्व लिकेज आहे, त्या ठिकाणी काही बदल करण्यात येणार आहे. संपूर्ण चापलचं रेनोव्हेशन होणार आहे, नूतनीकरण होणार आहे. आणि गेल्या रविवारी मी सांगितल्याप्रमाणे ज्या कोणाला ह्या कामासाठी दान द्यायचं आहे ते देऊ शकतात. पहिली देणगी आलेली आहे श्री रेमंड डिसोजा यांनी ह्या सुंदर कामासाठी, देवाचं लहानसं घर बांधण्यासाठी रुपये 3,000 दिलेले आहेत. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. अनेक दानशूर व्यक्तींनी देखील पुढे येऊन मदत करावी अशी मी नम्र विनंती आपणास करतो. त्याचप्रमाणे चर्चचं काही नूतनीकरणाचं काम हाती घ्यायचं पॅरिस काउन्सिलने ठरवलेलं आहे आणि त्यासाठी आपणास गेल्या रविवारी माहिती दिली की जर आपल्याला हे काम घ्यायचं असेल तर प्रत्यक्ष येऊन मला भेटा, काय काम आहे त्याची माझ्याबरोबर चर्चा करा आणि मग मला तुम्ही निविदा आणून द्या. परंतु या आठवड्यामध्ये तसं कोण आलं नाही. आणखी एक आठवडा 15 ऑगस्ट पर्यंत मी वाट पाहतो. आपण ह्या आठवड्यामध्ये प्रत्यक्ष मला भेटून त्या कामाची माझ्याबरोबर चर्चा करू शकता. त्याचप्रमाणे आज रविवार दिनांक 8 ऑगस्ट सकाळी 11 वाजता पॅरिस काउन्सिलच्या सर्व सभासदांची सभा असेल. ही सभा जवळजवळ 12 वाजेपर्यंत चालेल आणि बरोबर 12 वाजता पॅरिसमधील सर्व मालमत्ता समितीचे सभासद आणि अर्थ समितीचे सभासद, फायनान्स कमिटी आणि प्रॉपर्टी कमिटी यांचे सभासद यांनी देखील पॅरिस काउन्सिलच्या सभासदांना दुपारी 12 वाजता जॉईन व्हायचं आहे. आपण एकत्र धर्मगुरूसाठी आपल्या पॅरिस फीजसाठी प्रार्थना करणार आहोत आणि त्यानंतर काही छोटासा गेट टुगेदरचा कार्यक्रम असेल. तरी सर्व सभासदांनी हजर राहावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आपल्या पॅरिसमध्ये जे गरीब कुटुंब आहेत आणि ज्यांना तांदूळ किंवा गहू याची गरज आहे त्यांनी कृपया रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी संध्याकाळी मला प्रत्यक्ष येऊन भेटायचं आहे. म्हणजे त्यांना तांदूळ आणि गहू यांची मदत दिली जाईल याची कृपया नोंद घ्यावी. आजचा हा दिवस आपणा सर्वांना सुखाचा आनंदाचा जावो ही ख्रिस्ता चरणी नम्र प्रार्थना. धन्यवाद. उभे राहा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु परमेश्वर, आज संत जॉन मारी वियानी यांचा स्मृती दिन आणि 16 साजरा करत असताना प्रभु तुझा उजवा हात पुढे कर आणि सर्व धर्मगुरूंना स्पर्श कर. त्याचप्रमाणे आमच्या पॅरिसमधील सर्व तरुण तरुणींना तू तुझ्या मनामध्ये काम करण्यासाठी पाचारण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा
तुम्हास आशीर्वाद देवो। आमेन। ख्रिस्ताच्या शांतीने आपल्या धर्मगुरूंना सांभाळण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे। आज वियानी संडे सर्व धर्मगुरूंचा आशीर्वाद संत मारिवियानी यांचा सणाचा दिवस म्हणजे आपल्या सर्व धर्मगुरूंचा सणाचा दिवस त्यांचा मान सन्मान करण्याचा दिवस। आपण दरवर्षी या दिवशी कार्यक्रमाचं आयोजन करीत असतो आणि धर्मगुरूंचा मान सन्मान करीत असतो, परंतु गेले 2 वर्ष लॉकडाऊनमुळे आपण थोडक्यातच धर्मगुरूंचा आपण मान सन्मान करतो। यावर्षी आपल्या पॅरिशमध्ये नव्याने नियुक्त झालेले आपले पॅरिश प्रिस्ट फादर मार्शल लोपिस यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत। त्यांच्या सणानिमित्त सर्वप्रथम मी आमच्या संतांगणी गाव परिवारातर्फे तसेच सर्व धर्मग्रामाच्या वतीने मी त्यांना खूप खूप प्रार्थनामय हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच धर्मगुरूंचा मान सन्मान सन्मानावर एक इष्टीरण गाणे गाऊन त्यांचा मान सन्मान करतो, आशा करतो ते त्यांना आवडेल। मी आणि रवी हे गाणे गाणार व आम्हाला म्युझिकची साथ देत आहेत क्रिस डिसोझा व सॅनल डिसोझा। शाना पुरुष ख्रिस्ताव धर्मच पादरी आहे जैसा तारणार सोडून आपला आई बापूस मारून पोटांची हाऊस परमेश्वर आता केलाय त्याने लहान मोठी बैठी पाऊस संगी सोयरी वैरी बोलतात त्याला फादर खरी दुबई त्यांचा बापू मानित त्याला दुनिया खूप
जाने कहीं क्या ससुगनू एक जन का बोलता देव मानू अरे तो कर जे भूकट सगले शिकले ले सीनो काय वकिल्ला बैरिस्टर काय इसमेल आने डाक्टर फैशीद मोदी अन राजा चे सामो अरे एक पादरी है साउ पीटर या किरकावर त्याची राजवट आहे देवलावर मोठे उपकार माणसावर आहो ख्रिस्ताव जायचे जीवावर देवलाची काम संभालून रोज मी सहायता पावतीस खूप जाव देता वराड अभिलायता मेल्यावर तिसारा वायता एक जण सोपेचे जात करणे असून जवानीची मारून कणघर पादरी होता तुरीशी नाथ तोरिता देऊन मातेशी तोरिता सगळं काय परमेश्वर तोरिता ऐशे खूप शाले पुत्रो ते सावकार त्यांचे बापास पोती दंडवलाची कार सोन्यासून पैशाच जाय घेतला नाही पादरी सावकार रानडोरण केला ख्रिस्ताचा प्रचार पायसन केले जुलू अत्याचार कौरे पादरी जायले माते धरतीया कोणाच घरदार पडलं वसा करून
प्रिय धर्म ग्रामस्थांनो, आपल्या वतीने पॅरिस काउन्सिलच्या सर्व सभासदांनी या पवित्र मिसामध्ये भाग घेतला आणि आजच्या दिवशी माझा जो सन्मान केला, सत्कार केला आणि विशेष म्हणजे माझ्यासाठी प्रार्थना केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.